वांगी ते मंद्रुप मार्गावर 6 ते 7 जणांनी केलेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत. रताळे विकण्याच्या कारणावरून झालेलं भांडण थेट विकोपाला गेलं. वादावादी बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झालं. एका महिलेनं तर चाकूच बाहेर काढला. इतपत हा वाद पराकोटीला पोहोचला होता. दुकानासमोर रताळे विकण्याच्या कारणावरून विमलबाई फतुरे राहणार वांगी या महिलेनं सुमाबाई डेरे राहणार मनगोळी या महिलेस अन्य ठिकाणी जाऊन रताळे विक्रीचा सल्ला दिला. मात्र शब्दाला शब्द वाढत गेले. भांडण मिटण्याची शक्यता मावळली. विमलबाई फतुरे आणि तिचा मुलगा चंद्रकांत फतुरे हे मंद्रूप पोलीस ठाण्याकडे फिर्याद नोंदवण्यास निघाले. त्यावेळी सुमाबाई डेरे, औदुंबर डेरे, दादू डेरे, बाळू डेरे, धनाजी म्हस्के, ज्ञानू डेरे आणि इतर साथीदारांनी मंद्रूप तांड्याजवळ दोघांना अडवलं आणि मारहाण केली. हा प्रकार समजताच परिसरातील नागरिकांनी मारहाण थांबवली. विमलबाई फतुरे आणि चंद्रकांत फतुरे या दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भगवान मलाव आणि चंद्रकांत फतुरे यांनी घटनेची माहिती दिली. चंद्रकांत राजाराम फतुरे राहणार वांगी बेगरवस्ती. आमचं किराणा दुकान आहे आणि किराणा दुकानापाशी ते मळावे मनगुळीची ते बाई येत होती डिरे म्हणणारे आणि ते आम्ही जरा सरकून बस म्हणल्यानंतर तिने शिव्यागाळ केली. शिव्यागाळ करून आमच्या आईच्या अंगावर चाकू घेऊन आली. त्यातल्या त्याचा भाव आला. भाव पण अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मग मी केस करतो म्हणून पोलीस स्टेशनला जात असताना मग तिने काय फोन करून सांगितलं वाटतं तुमच्या लोकांना. मग ते मंजूर पोलीस स्टेशनच्या जवळपास ते लमांची वस्ती आहे. तिथे जाऊन मला गाठून आईला ढकलून देऊन तिला पण मारून आणि मला चाकून आणि दगडाने आणि बुक्क्याने मार करून खाली पाडून बेसूर करून मारून तिने गेले. जाऊन तिने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले होते वाटते तिचे केस. मग नंतर माझा भाऊ येऊन कोणता शेजारी फोन करून माझ्या भावाला बोलून घेतले भगवान पथुऱ्याला. मग ते मला तेवढंच मी भगवान म्हणलाव. मला फोन आला लगेच की तिथं मारहाण झाली आणि तुमच्या भावाला भरपूर मारलं आहे, बेहोश पडलं आहे म्हणून आले फोन. लगेच गाडी घेऊन गेलो तर काय ॲक्च्युली बेहोश पडलं होतं. 100 नंबरला फोन लावलो, 2-4 वेळा लावलो, फोन काय लागला नाही. व्यस्त बिझी हेच दाखवलं. नंतर दुसरीकडनं लँडलाईन नंबर लिहून लावलो तर त्यांनी फोन घेतले, उचलले, दुसरंच बोलायला काही शब्द बोलणे. मी म्हणलो आहे पेशंट येतं बेशुद्ध अवस्थेत आहे, पडले खाली, तुम्ही या मुलं त्यांनी याल तर नाही. 10-15 मिनिट वाट बघितलो आम्ही, तरी पण राहिलं नाही. आयला ना शेवटी तसंच उचलून दोघं आम्ही मी आमचं भाऊ म्हणून दोघं मी उचलून पोलीस स्टेशनला गेलो. नेऊन ते आतमध्ये गेला तर सर्व ते विरोधीचे लोक ते बायावर तिथेच होते. त्यांचेच केस घ्यायला ह्याला मार लागला याचा कोणी दखल घेणार कोणी बघायला तयार नाही. दरम्यान दोन्ही गटानं परस्परांच्या विरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.